बेडकिहाळ येथील आरोग्य केंद्र परिसरात मगरींचा वावर, परिसरात भीतीचे वातावरण। ग्रामपंचायत आणि वनविभागाकडे मगरींचा बंदोबस्त करावयास ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची मागणी। बेडकिहाळ प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात मगरींचा वावर। बेडकिहाळ येथील रामकुंड ओढ्यात मगरींनी वास्तव केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण। गेल्या कित्येक दिवसापासून बेडकिहाळपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या दूधगंगा नदी काठावर व परिसरात 3 मगरींचा वावर असल्याचा शेतकरी वर्गातून सांगण्यात येत होते। या 3 मधील एक सुमारे 7 फुटाचा मगर नदीच्या काठावरून थेट गावाशेजारील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील रामकुंड ओढ्यातच पोहोचला असून गुरुवार दिनांक 22 रोजी या मगरीचा दर्शन परिसरातील नागरिकांनी घेतला आहे। अचानक आरोग्य केंद्राच्या परिसरात मगरींचा वावर असल्याने गावातील असंख्य नागरिक व महिलांनी ओढ्यावर मगर पाहण्यासाठी गर्दी केली होती। तब्बल 1 तास हा मगर ओढ्याच्या कडेला उन्हात पडला होता। यावेळी काही युवकांनी पूर्व बाजूला जाऊन मगर पकडण्याचा प्रयत्न केला पण मगर हाती आला नाही। यावर्षी मुसळधार पावसामुळे अनेक वेळा नद्यांना महापूर आला होता। या पुराच्या पाण्यातूनच अनेक जीवजंतू बरोबर आता मोठमोठ्या मगरींचा वावर नदी किनारी दिसून येत असल्याने शेतकरी जीव मुठीत धरून आपल्या नदी काठावरील वावरात जात आहेत। याची प्रचिती गेल्या काही दिवसापासून बेडकिहाळ येथील दूधगंगा नदी काठावरील शट्टी मोरे माळी अंबी यांच्या गवताच्या रानात 3 मगरींचा वास्तव्य असल्याचा दावा येथील शेतकरी करत आहेत। या मगरींचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायत व वन विभागाकडे करण्यात येत आहे। आता गावाच्या शेजारीपर्यंत मगर पोहोचल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे, तेव्हा कोणतीही जीवितहानी होण्या अगोदरच या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गाने वन विभाग व ग्रामपंचायतीकडे केली आहे।